Hello students, today we are going to see the 17th day of the bridge course. Aaj Setu Abhyasakramacha 17va divas. Today's topic is unit is the indices and the sub unit is introduction to the indices. Aaj divas 17va Setu Abhyasakramatil aajcha ghatak ahe ghatanko. या घातांकामधील एक छोटासा भाग तो म्हणजे घातांकाची ओळख आज आपण पाहणार आहोत. लेट अस रिकॉल सम पॉइंट्स. आपल्याला काही आठवतंय का आपण बेरीज गुणाकार कशा पद्धतीने करतो ते आपण थोडंसं पाहूया. लेट अस रिकॉल. ईच ऑफ 7 चिल्ड्रन वॉज गिवन 4 बुक्स. एकूण 7 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाला 4 बुक्स दिले किंवा 4 नोटबुक्स दिल्या. तर एकूण नोटबुक्स किती असतील त्या ठिकाणी चित्र दाखवले. 4 नोटबुक्सचा एक एक बंच गठ्ठा असे 7 गठ्ठे आपल्या समोर आहेत चित्रामध्ये. म्हणजेच टोटल जर आपल्याला नोटबुक्स काउंट करायचे असतील तर आपण काय करणार, टोटल नोटबुक्स इज इक्वल टू 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 = 28 नोटबुक्स. सर्वांची आपण ॲडिशन करणार. पहा, 7 विद्यार्थी, प्रत्येकाला 4 नोटबुक्स द्यायच्यात दिल्यात. तर एकूण टोटल नोटबुक्स किती हे आपण कसं फाइंड आउट करणार, तर त्या सगळ्या नोटबुक्सची ॲडिशन, प्रत्येकाला दिलेल्या 4 असे एकूण 7 स्टुडंट्स आहेत म्हणून 4 + 4 + 4 अशी 4ची एकूण 7 वेळेस ॲडिशन करणार. म्हणजे टोटल मिळाले आपल्याला नोटबुक्स 28 नोटबुक्स आर देअर. हिअर ॲडिशन इज द ऑपरेशन दॅट इज कॅरीड आउट रिपीटेडली. काय केलं आपण या ठिकाणी, ॲडिशन ही जी प्रोसेस आहे मॅथमॅटिक्समधली ही रिपीट केली, परत परत केली. मग याला दुसरं काही सोल्यूशन आहे का? जर असं जर आपल्याला करायचं असेल ॲडिशन एवढ्या वेळेस करण्यापेक्षा, गणितामध्ये आणखी एखादी क्रिया आहे का की ज्यामुळं आपल्याला ही 7-8 वेळेस ॲडिशन करावी लागली, ती करण्याची गरज पडणार नाही, एकाच क्रियेमध्ये काम भागेल आपलं, असं काय आहे का? तर आहे. कोणती प्रोसेस? तर मल्टिप्लिकेशन, म्हणजेच गुणाकार. काय करता येईल आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये? पहा, ॲडिशन ऑफ द सेम नंबर अगेन अँड अगेन. एकाच नंबरची ॲडिशन, एकाच नंबरची बेरीज परत परत जर करता येत असेल तर तीच क्रिया आपण गुणाकार करूनही करू शकतो. कशा पद्धतीने हेच गणित आपल्याला कसं सोडवता येईल, हीच क्रिया आपल्याला कशी करता येईल ते पहा. ॲडिशन ऑफ द सेम नंबर अगेन अँड अगेन कॅन बी शोन ॲज मल्टिप्लिकेशन. टोटल नोटबुक्स इज इक्वल टू, काय केलं आपण टोटल नोटबुक्स करताना 4 + 4 + 4 + 4 प्रत्येकाची ॲडिशन केली, इज इक्वल टू आपल्याला मिळाल्या 28 नोटबुक्स. पण हेच आपल्याला काय करता येईल, 4 एकदाच घेतले, 7 स्टुडंट्स आहेत म्हणून 4 × 7 इज इक्वल टू 28 असं करता येईल. म्हणजेच काय केलं आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं. प्रत्येकाकडे असणाऱ्या नोटबुक्स 4 × नंबर ऑफ स्टुडंट 7 इज इक्वल टू 28 आपल्याला उत्तर मिळालं, 28 नोटबुक्स. लेट अस सी आता मग या क्रियेचा आणि इंडायसेसचा म्हणजे घातांकाचा काय संबंध आहे. सी, लेट अस सी हाऊ द मल्टिप्लिकेशन ऑफ अ नंबर बाय इटसेल्फ सेव्हरल टाइम्स इज एक्सप्रेस इन शॉर्ट. मग एवढा जसे आपल्याला ॲडिशन आपण शॉर्टमध्ये मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये मांडली, तसंच मल्टिप्लिकेशन जर असेल त्याच त्याच नंबरचं तर ते आपल्याला शॉर्टमध्ये मांडता येईल का, दाखवता येईल का? येस, दाखवता येईल. कसं? तर पहा, इथं हिअर वन एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू, द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 बाय इटसेल्फ 8 टाइम्स. 2 या नंबरचा स्वतःशीच त्याच नंबरशी 8 वेळेस गुणाकार केलेला आहे. किती वेळेस आहे? 8 वेळेस. मग ह्या एवढा मोठा गुणाकार करताना, एवढा इतक्या वेळेस गुणाकार करताना मिस्टेक होऊ शकते, चूक होऊ शकते. मग याला लिहिण्याची किंवा एक्सप्रेस करण्याची सोपी पद्धत कोणती?
factor, that is indices. Here 2 is multiplied by itself 8 times. This is written as 2 raised to 8. Hech kasa lihta yel? 2 chya dokyavar 2 lihayche, sorry 8 lihnar, 8 with times multiplication ahe manun 8. And here this is the index form of multiplication. Yalach kay mhanta? Index form of multiplication. Gunakaracha rupantar ghatanka madhe. गुणाकार आपण कशाच्या स्वरूपात दाखवला? घातांकाच्या स्वरूपात दाखवलेला आहे. हियर 2 इज कॉल्ड बेस अँड 8 इज कॉल्ड इंडेक्स ऑर एक्सपोनंट. 2 ला काय म्हणतात? तर बेस. आणि 8 ला काय म्हणतात? इंडेक्स, किंवा त्याला एक्सपोनंट असंही म्हटलं जातं. 2 ला बेस किंवा मराठीमध्ये पाया आणि 8 ला एक्सपोनंट किंवा घातांक असे म्हणतात. आता याच्या पुढं खाली ह्या बॉक्समध्ये आपल्याला 2 रेस टू 8 यामध्ये इंडेक्स कशाला म्हणायचं आणि बेस कशाला म्हणायचं हे दाखवलेलं आहे. हिअर ऑल्सो हिअर वन एक्झाम्पल इज गिव्हन टू यू. आणखी एक एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. एक्झाम्पल 5 × 5 × 5 × 5 means 5 is multiplied by itself 5 times, 4 times 5 is multiplied by itself total 4 times, therefore 5 raised to 4 म्हणून काय केलंय? 5 raised to 4 लिहिलेलं आहे. 5 च्या डोक्यावर 4 लिहिलेत. हियर 5 raised to 4 इज द इंडेक्स फॉर्म ऑफ दिस मल्टिप्लिकेशन. 5 raised to 4 इज द इंडेक्स फॉर्म of this multiplication. In this number 5 raised to 4, 5 is the base. 5 raised to 4 ह्या नंबर मध्ये 5 काय आहे? बेस. अँड 4 इज द इंडेक्स. दिस इज रीड ॲज. आता हे वाचण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणती? त्यातली पहिली पद्धत 5 raised to the power 4 असं हे वाचतात. काय पहिला प्रकार? त्यातला 5 raised to the power 4 हा झाला पहिला प्रकार. दुसरा 5 raised to 4 दुसरा प्रकार. 5 raised to 4 दुसरा प्रकार. तिसरा द फोर्थ पॉवर ऑफ 5. काय? द फोर्थ पॉवर ऑफ 5 हा झाला तिसरा प्रकार. अशा तीन प्रकारे हे वाचलं जातं. आता आपल्या सोयीचं जे आहे, सोयीला जे वाटेल त्या पद्धतीने आपण वाचन केलं तरीही चालणार आहे. जनरली इफ ए इज एनी नंबर, सपोज ए इज एनी नंबर, देन ए इंटू ए इंटू ए इंटू डॅश 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 एम टाइम्स इज इक्वल टू ए रेस टू एम. एचा आपण त्याच्याशीच अनेक वेळा गुणाकार केला तर काय मिळेल? ए इंटू ए इंटू ए इंटू ए डॅश 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 इज इक्वल टू ए रेस टू एम. अँड रीड ॲज ए रेस टू एम ॲज A rise to the power m or the mth power of A. The A raised to m हे आपल्याला वरच्या तीनही प्रकारे वाचता येईल. अँड m इज द नॅचरल नंबर. आणि या ठिकाणी काय पाहिजे? m काय पाहिजे? नॅचरल नंबर असला पाहिजे. दुसरा नंबर असून चालणार नाही हे लक्षात घ्या. अनदर एक्झाम्पल. आता डेअर फोर, आता हे 5 एक्झाम्पल जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर 5 raised to 4 इज इक्वल टू आपल्याला इंडेक्स फॉर्ममधून मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये इंडेक्सच्या फॉर्ममध्येही लिहिता येतं. या ठिकाणी इंडेक्स फॉर्म दिला आहे आणि त्याचा आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. काय? 5 raised to 4 मीन्स 5 raised to 4 इज इक्वल टू 5 × 5 × 5 इज इक्वल टू 625 ऑर द व्हॅल्यू ऑफ द नंबर 5 raised to 4 इज इक्वल टू 625. 5 चा 4th घात हे आहे इंडेक्स फॉर्म. आणि हेच आपल्याला गुणाकाराच्या रूपामध्ये म्हणजेच 5 × 5 × 5 = 625 हे लिहिता येईल. म्हणजेच 5 raised to 4 इज इक्वल टू 625. सिमिलरली −2/3 raised to 3 इज ऑल्सो रिटन ॲज −2/3 × −2/3 × −2/3 = −8/27.
means that the value of minus 2 upon 3 raised to 3 is equal to minus 8 upon 27. Minus 8 upon 27. Now, some rules, some basic rules. The first rule is, if the index is 1, the value of that number is equal to that number. Samjha, कोणत्याही संख्येचा घातांक इंडेक्स 1 असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते, तर तीच संख्या. या ठिकाणी एक्झाम्पल घेऊन दाखवलंय. एक्झाम्पल इज 7 raised to 1 इज इक्वल टू 7, 10 raised to 1 इज इक्वल टू 10, 7 चा घातांक 1 म्हणून उत्तर 7च, 10 चा घातांक 1 म्हणून उत्तर 10च. द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. रिमेंबर, द फर्स्ट पॉवर of any number is that number itself. If the power or the index of a number is 1, the conversion is not to write it. Jar index 1 asel tar tyacha conversion aplyala lita yet nahi, tasa apan conversion lihu shakat nahi. Remember, then 5 raised to 1 is equal to 5, a raised to 1 is equal to a. These are the another one, another two examples are there. Now, what I know, yavarun aplyala kay samajlo, another two rules, two basic laws are there. The first, the second power of any number is the square of that number. Jar ekhadya number cha raised to 2 kiwa index 2 asel, power 2 asel, tar to kay asto, square. Tyala kay mhantat, square of that number. त्याला स्क्वेअर असंही म्हणतात. देन द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. जर तिसरा पॉवर असेल किंवा इंडेक्स 3 असेल एखाद्या नंबरचा, तर इट इज द क्यूब ऑफ दॅट नंबर, त्यालाच क्यूब असंही म्हटलं जातं. आय होप ऑल ऑफ यू आर अंडरस्टँड द इंट्रोडक्शन टू द इंडायसेस ऑर इंट्रोडक्शन टू द इंडायसेस इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर. हा छोटासा भाग होता आज. यावर तुम्हाला हा टेबल दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. पुट दी करेक्ट मार्क ॲट द प्रॉपर प्लेस इन द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये आपल्याला बरोबरचं चिन्ह बरोबरच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी बरोबर असेल त्या ठिकाणी द्यायचं आहे. ज्या ठिकाणी चुकीचं असेल तिथं काहीच करायचं नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही ही एक्झरसाईजमधला हा छोटासा प्रश्न क्वेश्चन तुम्ही तुमच्या सेतूच्या नोटबुकमध्ये पूर्ण कराल. आज आपण थांबूया या ठिकाणी. ओके, टुडे वी स्टॉप हियर.